नमस्कार, कुक विथ स्नेहल अमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पनीरचे अतिशय वेगळ्या पद्धतीचे कुरकुरीत आणि टेस्टी भजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर ह्या ठिकाणी मी पनीरचे सुरेने असे लांबट काप करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक, पाव चमचा काळी मिरीची पूड आणि पाव चमचा मीठ घालून ह्या पनीरला व्यवस्थित चोळून घेऊया। पनीर मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण भजी बनवण्यासाठी एक बॅटर तयार करून घेऊया। तर ह्या ठिकाणी मी हे दोन कांदे अशा पद्धतीने लांबट आणि अगदी पातळ कापून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून ह्या कांद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे। ह्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा कुटलेले धणे, तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक काप, पाव चमचा रेड चिली फ्लेक, एक चमचा अद्रक लसूण आणि जिऱ्याचं वाटण, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता त्याचसोबत चार चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। गरज पडल्यास तुम्ही ह्या ठिकाणी पिठाचं प्रमाण कमी जास्त करून देखील घालू शकता। आणि आता हे सर्व घटक हाताने अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। ह्यानंतर गरजेनुसार ह्यामध्ये पाणी घालून ह्याचं साधारण अशा पद्धतीने बॅटर ह्या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे। ह्यापेक्षा हे बॅटर जास्त सैल बनवायचं नाहीये। आणि आता हाताला अशा पद्धतीने थोडंसं तेल चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे बॅटर आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही। आता हे जे बॅटर आहे त्यातील एक चमचा बॅटर आपल्या हातावर घेऊन त्याला चमच्याने असं खोलगट करून घ्यायचं आहे। तर हे पहा, ह्या बॅटरला मधोमध अशा पद्धतीने थोडंसं खोलगट करून घ्यायचं आहे। आणि आता ह्या खोलगट भागामध्ये हे मॅरिनेट केलेलं पनीर ठेवून त्याला ह्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या कांद्याच्या बॅटरचे आणि पनीरचे भजी तयार करून घ्यायची आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तयार करणार आहोत। एक साईडला भजी तयार करता करता ह्या गरम तेलात तळायला सोडायची आहेत। सुरुवातीला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे। भजी तेलात तळायला सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अधूनमधून कमी जास्त करून ही भजी तळून घ्यायची आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने ही भजी उलट सुलट करून दोन्ही साईडने चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, अगदी कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी ही भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत। भज्यांची ही वेगळी टेस्ट आणि वेगळी पद्धत तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की माझी ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा। आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच खमंग आणि सिंपल रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।